शर्मिला मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत लिप्पनाट. लिप्पनाट ही कला मूळ गुजरात येथील कच्छ या गावातून आलेली आहे. येथील घरे कौलारू पद्धतीचे असतात आणि कडक उन्हाळ्यामुळे येथील घरातील आतील बाजूस थंडावा राहावा म्हणून लोक येथे मड आणि मिरर याचा वापर करून लिप्पनाट करतात. तर हीच कला आपण सादर करणार आहोत एका कॅनव्हासवर. तर चला मग सुरू करूया. आता मी एक चौकोनी कॅनव्हास बोर्ड घेतलाय. मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या साहित्याची यादी आणि त्यानुसार amazon.in ची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. तुमच्याकडे हा कॅनव्हास बोर्ड नसेल तर तुम्ही जाड पुठ्ठा यूज करू शकता. मी इथे दोन ऍक्रॅलिक कलर्स घेतले आहेत, रेड अँड ऑरेंज. तुम्ही कुठल्याही दोन कलरचे कॉम्बिनेशन करू शकता. आता मी एक राऊंड ब्रश घेतला आहे. राऊंड ब्रशने पहिले मोठा सर्कल काढून घ्यायचा आहे आणि रंग भरायचे आहेत. नंतर मोठ्या फ्लॅट ब्रशने सर्कलच्या भोवती ऑरेंज कलरने पेंट करवायचा आहे. आधीचे हे ट्रेडिशनल आर्टवर्क हे व्हाईट कलरमध्ये असायचे. आता तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकतात. आता वॉटरप्रूफ वॉशेबल कलर्स आले आहेत, त्याचा वापर करून तुम्ही जास्त वेळ हे आर्टवर्क टिकू शकतात. ऑरेंज आणि रेड कलर थोडा थोडा ब्लेंड करायचा आहे, त्यामुळे तुमचा कॅनव्हास हा छान उठून दिसेल. आता आपण एक प्लास्टिक कोन करून घेणार आहोत. हा प्लास्टिक कोन मेहंदी कोनासारखाच रॅप करायचा आहे. आता या कोनाला सेलो टेप लावून घ्यायची आहे. आता आपण मिश्रण तयार करून घेऊ. त्यासाठी आपल्याला हवंय व्हाईट सिमेंट, फेविकॉल आणि पाणी. आता याचा रेशो असा आहे की 1 कप व्हाईट सिमेंट आणि 1/4 पाणी आणि 1/4 फेविकॉल. आता मी एक भांड्यामध्ये 1 कप व्हाईट सिमेंट घेतला आहे आणि त्याच कपामध्ये 1/4 पाणी घेतलं आहे आणि 1 चमचा म्हणजे 1/4 फेविकॉल घेतला आहे. फेविकॉल पूर्ण त्यात विरघळू द्यायचं आहे. त्याचे लंब सगळे काढून टाकायचे आहेत आणि ते पाणी सिमेंटमध्ये टाकायचं आहे. आता सगळं एकजीव करून हे मिश्रण प्लास्टिक कोनमध्ये भरायचं आहे. आता छोटे मोठे चौकोनी गोल आरसे घ्यायचे आहेत. कॅनव्हासवर असे मिरर्स फेविकॉलने चिटकून घ्यायचे आहेत. नंतर कोनाने यावर बॉर्डर लाईन सारखी डिझाईन करून घ्यायची आहे. जसं तुम्ही मेहंदी कोनाने मेहंदी काढता तसंच काही ड्रॉइंग इथे काढून घ्यायचे आहे. कच्छ या गावातील लोक हे लिप्पन आर्टचे मिश्रण चिखल आणि उंटाचे गोबर यापासून बनवतात. म्हणूनच आपल्या महाराष्ट्रातल्या गावातल्या घरात अजूनही गोबराने भिंती माखवल्या जातात, त्या सारवल्या जातात. त्यांच्या येथील गावातल्या लोकांची अशी ख्याती आहे की हे लिप्पनाट त्यांच्यासाठी जीवन आनंद आणि समृद्धी देतात. राबरी समुदायातील या महिलांना खूप एक्सपिरियन्स असल्याने हे वर्क ते हातानेच करतात. या कलेचा जरी उगम माहीत नसला तरी ही कला अजूनही ते लोक जोपासत आहेत. 2005 पासून सुरू झालेल्या रण उत्सवने गुजरातच्या पर्यटनाला चालना दिली गेली आणि बाकीच्या आर्टमध्ये लिप्पनाट हे विशेष आकर्षण बिंदू राहिलेलं आहे. जेव्हा 2001 साली गुजरातमध्ये अर्थक्वेक झाला तेव्हा गावातली घरी वाचली गेली ती याच लिप्पनाटने. तेव्हापासून कच्छच्या या आर्टिस्टना ओळखलं गेलं त्यांच्या या कामामुळे. येथील कलाकारांना त्यांच्या कलेना वाव मिळावा म्हणून काही NGO त्यांना वर्षातून एकदा एक्झिबिशन लावण्यासाठी मदत करतात.
कच्छ येथील प्रत्येक घराची संरचना येथे लिप्पनाट दिसून येते, जसे काटिलोस, सांजिरोस, पिटारा, कोटी, चूला, पाणीयास, खिडक्या याच्यात हे सगळे लिप्पनाट दिसून येते। हे लिप्पन आर्टची रचना आपल्याला दुसऱ्या क्राफ्टमध्ये पण बघायला मिळतो, ते म्हणजे मुट्टुआ आणि राबरी एम्ब्रॉयडरीमध्ये। हे लिप्पन आर्ट सगळं झाल्यानंतर एका दिवसासाठी सुकायला ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता याचं काम किती छानपणे झालं आहे। तुम्हाला हे लिप्पन आर्ट आवडलं असल्यास लाईक करा आणि फॅमिली मित्र परिवारामध्ये शेअर करा। आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा। आणि हे लिप्पन आर्ट तुम्ही जरूर ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ते कसं झालं आहे। तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।